दिलीपजी आवाज येतोय? यस, ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय, काय भावना आहेत, काय आठवणी आहेत? नाही, अतिशय धक्कादायक आणि दुःखद अशी बातमी आहे. कारण ज्याने म्हणजे मी ज्याला जवळपास 40 वर्ष ओळखतो, बिरणगावातून आपल्या करिअरची सुरुवात करून अतिशय मेहनतीने आणि गुणवत्तेने ज्याने आपलं एक करिअर केलं आणि मराठी चित्रपट झालं, मालिका, त्याचप्रमाणे रंगभूमी, विशेषतः खुमखुमी हा त्याचा जो कार्यक्रम होता, म्हणजे खुमखुमी मध्ये तो स्वतःचे काही किस्से, विनोदी किस्से, अनुभव सांगायचा, तर खुमखुमीने त्याला जगभरामध्ये नेलं. आणि कोरोनाच्या काळामध्ये विशेषतः त्यांनी जराही स्वस्त न बसा कदम खोल असं स्वतःचं एकाने युट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याच्यामध्ये तो त्याच्या आठवणी सांगायच्या की एखाद्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेला काय कसं घडलं, एखादा प्रयोग रंगताना कसं घडलं, एखाद्या नाटकाचा जी तालीम व्हायची त्याच्यामध्ये काय गमती जमती व्हायच्या आणि आपण कशा पद्धतीने वाटचाल केली हे त्याचं जे सांगण्याची त्याची शैली होती, ढब होती, ती अतिशय हे होती. आणि विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरीचा विजय कदम असे हे त्या काळातले जे म्हणजे 80च्या दशकामध्ये कलाक्षेत्रात येऊन स्वतःचं एक स्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेले असे, त्याबरोबर प्रदीप पटवर्धन एक असे, आपण एक एक करत जे आज आपण गमावतोय त्याचं खूपच असं वाईट वाटतंय की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. विशेषतः विनोदीची विनोदाचं जे टायमिंग होतं विनोदचं, विजयचं, ते इतकं अप्रतिम होतं ना की तो बोलता बोलता पटकन असं एक पंच टाकायचा आणि मग ते जे काही हास्याचे फवारे उडायचे कायमच आठवणीत राहील. एक चांगला मित्र, एक चांगला सहकारी गमवला असं मी म्हणेन.